कन्सेप्ट इन ज्योमेट्री, बेसिक म्हणजे मूलभूत, कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, इन म्हणजे मधील, ज्योमेट्री म्हणजे भूमितीतील, भूमितीतील मूलभूत संकल्पना। बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री म्हणजे भूमितीतील मूलभूत संकल्पना। लेट्स लर्न, चला शिकू। फर्स्ट इज अ पॉइंट्स, पॉइंट्स म्हणजे बिंदू, पॉइंट्स म्हणजे बिंदू। अ पॉइंट इज शोन बाय अ टाइनी डॉट, पॉइंट म्हणजे बिंदू, इज म्हणजे आहे, शोन म्हणजे दाखवला, बाय अ टाइनी, टाइनी म्हणजे छोट्याशा, डॉट म्हणजे छोट्याशा ठिकाणी पॉइंट दाखवला जातो। सी हियर, दिस इज अ dot, this is a dot, we show this point by a dot, a point is shown by a tiny dot, this is a dot and this is also we call a point, manje bindu ha chotyasha chukyane dakhavla jato, a point is shown by a tiny dot, we can use a pen or a sharp pencil to make a dot, this is a pen, we can use, apan vapru shakto, we can use, apan vapru shakto, a pencil, pen, this is a pen or a sharp pencil to make a dot, to make a dot mhanje thipka tayar karla, make mhanje banavna, thipka dot mhanje thipka, ठिपका तयार करायला, शार्प म्हणजे अंतर्दार पेन्सिल आणि अ पेन वी कॅन यूज म्हणजे आपण वापरू शकतो, वी कॅन यूज अ पेन और अ शार्प पेन्सिल टू मेक अ डॉट, ठिपका तयार करायला अंतर्दार पेन्सिल आणि पेन आपण वापरू शकतो। द डॉट इन द रंगोली are the symbols for points, the dot manje thipki, in the rangoli, rangoli til thipki, are manje ahe, the symbols, symbols manje pratike, for points, points manje bindu chi pratike ahe, ata see here, these are dots, these are dots, these dots in the रंगोली, दीज आर सिंबल्स ऑफ द पॉइंट, म्हणजे प्रतीके आहेत, ह्या रांगोळी मधील हे जे डॉट आहेत ते काय आहेत, बिंदूची प्रतीके आहेत। अ पॉइंट कॅन बी गिवन अ नेम, अ पॉइंट म्हणजे बिंदू, कॅन बी गिवन म्हणजे दिलं जातं, अ नेम म्हणजे नाव दिलं जातं। कॅपिटल लेटर्स, सी हियर, P is a capital letter, A is a capital letter, T is a capital letter and this is a point. Point is given, point a point can be given a name, म्हणजे ह्या बिंदूला नाव जातं, ते capital letter म्हणजे capital अक्षराने, a capital letter of the alphabet are used to make a point, म्हणजे अल्फाबेट म्हणजे अक्षराचं, कॅपिटल म्हणजे मोठं लेटर, पहिल्या लिपीतलं अक्षर आपण कसं वापरतो, बिंदूला नाव देण्यासाठी वापरतो। द पॉइंट पी, पॉइंट ए, सी, पॉइंट पी, पॉइंट ए अँड पॉइंट टी आर शोन इन द फिगर अलॉंग साइड, म्हणजे सोबतच्या कृतीमध्ये पॉइंट ए, पॉइंट ए, पॉइंट पी, पॉइंट ए आणि पॉइंट टी दाखवलेले असतात, म्हणजे बघा बिंदू हे कॅपिटल अक्षराने दाखवलं जात आणि ह्या ठिपक्याला काय म्हणायचं, बिंदू, अंकुचदार पेन, अंकुचदार पेन, पेन्सिलनं आपण काय काढतो, हा ठिपका काढतो, या ठिपक्याला काय म्हणायचं, बिंदू म्हणायचं। इंग्रजी मध्ये काय सांगायचं, बाय अ शार्प पेन पेन्सिल वी मेक अ डॉट अँड दिस डॉट इज कॉल्ड अ पॉइंट, म्हणजे पेन पेन्सिल ना आपण, अंकुचदार पेन पेन्सिल ना आपण हा
चुक्का काढतो आणि ह्या चुक्क्याला बिंदू म्हणायचं आणि बिंदूला आहे मोठ्या पहिल्या लिपीतल्या कॅपिटल लेटरनं कॅपिटल अक्षरनं आपण नाव देतो. इंग्रजीमध्ये काय सांगायचं? पॉइंट विथ अ पेन आणि शार्प पेन्सिल वी मेक अ डॉट. आता हियर सी हियर वी मेक अ डॉट विथ अ शार्प पेन पेन्सिल वी मेक अ डॉट. दिस डॉट इज कॉल्ड अ पॉइंट. सी हियर वी गिव अ नेम ओ पॉइंट ओ. वी मेक हाउ रीड दिस पॉइंट पॉइंट वाचन कसं करायचं? पॉइंट म्हणजे बिंदू. सी हियर टेक अ पॉइंट नेम दिस यस. याचं वाचन कसं करायचं? पॉइंट यस बिंदू यस. वी मेक अ डॉट विथ पेन ऑर पेन्सिल विथ शार्प पेन ऑर पेन्सिल अँड दिस डॉट इज कॉल्ड अ पॉइंट. इथं काय करायचं? पॉइंट यस. आता सी हियर अनदर गेट वी मेक अ डॉट विथ अ शार्प पेन ऑन पेन्सिल दिस इज अ पॉइंट. वी नेम वी गिव अ नेम के पॉइंट के. याचं वाचन करायचं? बिंदू के. याचं वाचन करायचं? बिंदू के किंवा पॉइंट के. सी हियर दिस इज अ डॉट ओ म्हणजे पॉइंट ओ म्हणजे बिंदू. बिंदू यस म्हणजे पॉइंट यस. हा बिंदू के म्हणजे पॉइंट के. बिंदू पी म्हणजे पॉइंट पी. असं वाचन करायचं. बिंदू ए म्हणजे पॉइंट ए. बिंदू टी म्हणजे पॉइंट टी. असं याचं वाचन करायचं. सी हियर लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. सी हियर लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. अँड म्हणजे आणि. लाईन लाईन म्हणजे रेषा. बघायचं लाईन सेगमेंट अँड लाईन म्हणजे रेषाखंड आणि रेषा. टेक टू पॉइंट्स ए अँड बी. टेक टू पॉइंट्स ए अँड बी. सी हियर टेक ए पॉइंट हियर टेक बी पॉइंट. टेक टू पॉइंट ए अँड बी म्हणजे ए आणि बी बिंदू on a sheet paper or a portrait. Join them using a ruler. This point join this joda using a ruler. See. Join the ruler. We get a straight line AB and from point A to the point B this is called a line segment. This is called a line segment. Where this line is infinite in this side or in this side, we tell this diagram a line. म्हणजे मला की रेषाखंड दोन्ही बाजूला अमर्यादा. इकडे पण अमर्यादा आहे. बाणास्तंभ म्हणजे अमर्यादा आहे. इकडे पण अमर्यादा आहे. तेव्हा त्याला काय म्हणतो? लाईन म्हणतो. म्हणजे रेषा म्हणतो. बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंतच्या भागाला आपण काय म्हणतो? रेषाखंड म्हणतो. पण हा रेषाखंड समजा दोन्ही बाजूला अमर्यादा असेल तर त्याला काय म्हणतो आपण? रेषा. फाइंड द लाईन सेगमेंट. सी हियर फ्रॉम पॉइंट ए टू द पॉइंट बी दिस इज द लाईन सेगमेंट. दिस इज अ पार्ट ऑफ लाईन. लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. हा रेषेचा भाग असतो. फ्रॉम पॉइंट ए to the point B, this part of this line is a line segment. And from total all this is a line. Because line segment is finite, finite. At the see here. This is a P and this is a Q point. Point P and point Q. We join this point P to from point P to the point Q. This is a line segment and this is a line. A line segment is finite at the two both end. ये दोन्ही टोकाला कसे असते? मर्यादित असते. आणि लाईन कशी असते? अमर्यादित. दिस इज द लाईन. दिस इज अ लाईन सेगमेंट. दिस इज अ लाईन.
म्हणजे रेषा आहे, रेषा कशी दोन्ही बाजूला अमर्याद असेल,